दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे. मुलांनो, आता आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणतात ते चौकटी पद्धत व उभ्या मांडणीने समजून घेऊ. प्रथम आपण चौकटी पद्धतीने गुणाकार करून पाहू. 38 गुणिले 24, सर्वप्रथम या दोन्ही संख्यांचा विस्तार करून घेऊ. 38 बरोबर 30 अधिक 8 व 24 बरोबर 20 अधिक 4. प्रथम 20 ने 30 ला गुणू, 600 उत्तर आले. नंतर 20 ने 8 ला गुणू, 160 उत्तर आले. आता 4 ने 30 ला गुणू, 120 उत्तर आले. शेवटी 4 ने 8 ला गुणू, 32 उत्तर आले. आता 600 अधिक 160 अधिक 120 अधिक 32 या सर्वांची बेरीज करू. या सर्वांची बेरीज झाली 912, म्हणून 38 गुणिले 24 यांचा गुणाकार 912 येईल. आता हाच गुणाकार आपण उभ्या मांडणीने करून बघूया. मुलांनो पहा, प्रथम 4 एककाने 8 एककाला गुणू. 4 8 32, म्हणून 3 हातचा वरती दशकात लिहू आणि 2 एककात खाली उत्तरात लिहू. नंतर 4 ने 3 ला गुणू व त्यात 3 हातचा मिळवू. 4 3 12 अधिक 3 बरोबर 15. या 15 मध्ये 1 शतक आणि 5 दशक आहेत, ते दोन्ही उत्तरात लिहिले. आता 2 दशकाने गुणायचे आहे, म्हणून एकक स्थानी आपण 0 लिहू. 2 दशक गुणिले 8 एकक बरोबर 16 दशक झाले. 1 हातचा शतकात डोक्यावर लिहू आणि 6 दशकात खाली उत्तरात लिहू. नंतर 2 दशकाने 3 दशकाला गुणू. 32 6 व 7 मिळून 7 झाले. आता 152 अधिक 760 यांची बेरीज करू, ती झाली 912, म्हणून 38 गुणिले 24 यांचा गुणाकार 912 आहे. पाहिलं मुलांनो, दोन्ही पद्धतीने उत्तर सारखेच आले आहे. आणखी एक उदाहरण सोडवूया. उदाहरण, एका आमराईत झाडांच्या 45 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत 32 झाडे आहेत, तर त्या आमराईत एकूण किती झाडे आहेत? मुलांनो, या उदाहरणात 45 व 32 यांचा गुणाकार करावा लागेल. जेवढे उत्तर येईल तेवढी झाडे आमराईत असतील. चला तर मग 45 व 32 यांचा गुणाकार उभ्या मांडणीने करूया. प्रथम 2 एककाने 5 एककाला गुणू. 2 5 10, 10 म्हणजे 1 दशक आणि 0 एकक. यातील 1 दशक आपण हातचा घेऊन दशकात लिहू व 0 एकक उत्तरात लिहू. आता 2 एककाने 4 दशकाला गुणू व त्यात 1 हातचा मिळवू. 2 चोक 8 अधिक 1 मिळून 9 झाले, ते दशकात उत्तरात लिहू. आता 3 दशकाने 5 एककाला गुणू. दशकाने गुणणार आहोत, म्हणून एककाच्या घरात 0 लिहू. 3 5 15, यातील 5 दशकात उत्तरात लिहू व 1 हातचा शतकात वर लिहू. 3 ने 4 ला गुणू व त्यात 1 हातचा मिळवू. 3 चोक 12 अधिक 1 मिळून 13 झाले, त्यातील 1 हजाराच्या घरात लिहू आणि 3 शतकाच्या घरात, म्हणून 45 गुणिले 30 यांचा गुणाकार 1350 येईल. आता 90 अधिक 1350 यांची बेरीज करू, ती झाली 1440, म्हणून 45 गुणिले 32 यांचा गुणाकार 1440 येईल, म्हणून आमराईत एकूण 1440 झाडे आहेत.